नमस्कार, पुरंदर न्यूज चैनल तर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण ज्या बेसमेंट मध्ये उभे आहोत या ठिकाणी मला वाटतंय ग्रामीण महानगरातील सगळ्यात मोठी लायब्ररी नगरपालिकांमध्ये ही या ठिकाणी उभी राहते। या लायब्ररीचं वैशिष्ट्य असं आहे की ही लायब्ररी 24 तास चालू राहणार आहे। मुख्यत्वे उद्देश हा आहे की पुरंदर हवेली तालुक्यामध्ये UPSC MPSC आर्मी असेल, वेगवेगळ्या एक्झाम्स असतील, MBA असेल, MBBS असेल किंवा ज्या काही क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांना जायचं आहे त्यांच्यासाठी मार्गदर्शक लायब्ररी असावी। पुस्तकांचं मोठं कलेक्शन या ठिकाणी असणार आहे। त्याच्याबरोबर UPSC किंवा MPSC एक्झाममध्ये करंट इव्हेंट म्हणजे चालू घडामोडींच्यावरती खूप मोठ्या प्रमाणात असतात आणि अनेक मॅगझिन, अनेक मासिकं, साप्ताहिकं त्या ठिकाणी आपल्याकडे उपलब्ध होत नाही, तर ती सगळी साप्ताहिकं मासिकं या ठिकाणी या लायब्ररीमध्ये उपलब्ध होणार आहेत। 24 तास ही अभ्यासिका त्या ठिकाणी चालू राहणार आहे। ह्या अभ्यासिकेचं एक असं आहे की ही जॉईंट अभ्यासिका पण आहे, इथं ग्रुप डिस्कशन होणार आहे। 25 लोकांचं समोरच्या बाजूला जी रिकामी जागा दिसते तिथे प्लॅन दाखवतो आपल्याला। 25 लोकांचा डिस्कशन रूम आहे, 12 लोकांचे डिस्कशन रूम आहे, 6 लोकांचा डिस्कशन रूम आहे, इंडिव्हिज्युअल स्टडी आहे म्हणजे एकट्याला जर आपल्याला कॅबिनेटमध्ये अभ्यास करायचा तोही करू शकतं, ग्रुपमध्ये अभ्यास करू शकतं, पुस्तकं तुम्ही वाचू शकता। त्याच्या व्यतिरिक्त कम्प्युटर लायब्ररी इथं असणार आहे की त्याच्यामध्ये कम्प्युटरवरती इंटरनेटच्या माध्यमातून ज्या काही माहिती तुम्हाला जगभरातल्या हव्या त्या सगळ्याही अभ्यासिकेच्या माध्यमातून तुम्हाला उपलब्ध होणार आहेत। ह्या आपण जर म्हटलं की या कॉन्फरन्स रूम याच्यासाठी आहेत की उद्या सपोज आपल्या तालुक्यातले आज जे शिक्षण सचिव आहेत आदरणीय सोळंकी साहेब किंवा IDS आहेत राजेंद्र बप्पू असतील किंवा आपले MPSC झालेले आपले IPS अधिकारी आता आदरणीय झेंडेसाहेब आहेत, दोन्ही झेंडेसाहेब आहेत, आम्ही तास म्हणजे अमोला असतील किंवा अतुल असतील, तर त्यांच्याशी कॉर्डिनेटनं त्या विद्यार्थ्यांना त्या क्षेत्रातल्या अधिकाऱ्यांशी कॉर्डिनेट करतात, मग व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून व्हावं किंवा एखाद्या जर आपल्या अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी आता दिवाळीचे दिवस आहेत अधिकाऱ्यांनी व्हिजिट केल्यानंतर त्या क्षेत्रातल्या अधिकारी मुलं जी त्या क्षेत्रामध्ये अभ्यास करतात, जर छोटा कार्यक्रम असेल 12 लोकांच्या कॉन्फरन्स रूममध्ये जाऊन तिथं डिस्कशन होऊ शकतं, आणखी मोठा आहे 24 लोकांच्या याच्यामध्ये इथं व्हिडिओ कॉन्फरन्सची सोय असणार आहे आणि याच्यापेक्षा मोठा उद्या आदरणीय IPS आपल्या सगळ्यांचा अभिमान म्हणजे नांगरे साहेब आहे, तर त्यांचं लेक्चर हा असं अभ्यासिकेचं लेक्चर तर त्यासाठी वरच्या भागामध्ये वरती आपण ऑडिटोरियम करतो, तो ऑडिटोरियम साधारणतः 275 सीटर किंवा 300 सीटचा तो ऑडिटोरियम होणार आहे। तोही सुद्धा अभ्यासिकेशी संलग्न असणार आहे, वेगवेगळी व्याख्यानं असतात सासवडमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाच्या बरोबर व्याख्यानमाला होते, सासवडमध्ये अभ्यासिकेचे म्हणजे लेक्चर चांगले होऊ शकतात, तर थोडक्यात पूर्ण वेळ डेडिकेटेडली या पुरंदर हवेली तालुक्यातले विद्यार्थी शैक्षणिक क्षेत्रामध्ये वेगळ्या दृष्टिकोनातून घडावेत ह्याच्यासाठी एक वैशिष्ट्यपूर्ण केंद्र म्हणून मला वाटते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिकेची एक वेगळी ओळख निश्चितपणे ग्रामीण महाराष्ट्राला त्या ठिकाणी राहील हा उद्देश सासवड नगरपालिकेचा आहे। याच्यासाठी जवळपास वैशिष्ट्यपूर्ण निधी म्हणून आपण 75 लाख रुपये याच्यासाठी दिलेले आहेत, 20 लाख रुपये आमदार निधीतून दिले आहेत, असे 95 लाख रुपये एकूण आपण त्या ठिकाणी खर्च करतोय सगळा मिळून एकत्रितपणे। वरतीसुद्धा आपण ऑडिटोरियम करतोय त्याच्यामध्ये पूर्णपणे अभ्यासिकेचं ऑडिटोरियम असणार आहे, तर त्याच्यासाठी सुद्धा ते ऑडिटोरियमसाठी सुद्धा वेगळा वैशिष्ट्यपूर्ण बंधन निधी आपण त्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाला मागितला आणि मला वाटतं की चांगलं अभ्यासाचं केंद्र सासवडच्या मध्यवर्ती ठिकाणी आणि ज्यांनी खऱ्या अर्थाने या संपूर्ण जगाची लोकशाहीची पाळंबोळीची सक्षमपणे संविधानाच्या माध्यमातून लिहिली मांडली आणि जगाला दिली ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने ही अभ्यासिका त्या ठिकाणी सासवड नगरपालिकेच्या माध्यमातून होते। ह्याचं काम आता चालू आहे, साधारणतः 1 महिन्यामध्ये ही अभ्यासिका त्या ठिकाणी पूर्ण होणार आहे। त्यावेळेस आपल्या पुरंदर हवेलीमधले सर्व अधिकारी
वेगवेगळ्या प्रशासकीय याच्यामध्ये असणारे सर्व अधिकाऱ्यांना आम्ही या कार्यक्रमासाठी निमंत्रित करणार आहोत, त्यांचं मार्गदर्शन घेणार आहोत. मला निश्चितपणे खात्री आहे या वास्तूमधून भविष्य काळामध्ये निश्चितपणे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लेवलला वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये चांगले अधिकारी आणि विद्यार्थी घडवण्याचं काम पुरंदर तालुक्यामध्ये हवेली तालुक्यामध्ये सासवड नगरपालिकेच्या माध्यमातून निश्चित होणार आहे. आज या ठिकाणी नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष सर्व नगरसेवक सासवडचे सर्व पदाधिकारी नागरिक आपण पत्रकार बांधव उपस्थित आहात. आज काम चालू आहे, आपल्याला माहिती मिळावी की काय काम चालू आहे. याच्यासाठी खरं म्हणजे आपल्याला या ठिकाणी बोलवलं, कोविडच्या काळामध्ये निधीची कमतरता असल्यामुळे ते सुरू होऊ शकलं नव्हतं, पण 2 वर्षापूर्वीच एक नाणे होतं. आता ते निधी उपलब्ध झाल्यामुळे आता हे काम आपण त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे. आपल्या कासवडचे आर्किटेक्ट इंटिरियर संग्रामजी यांना सांगा, संग्रामजी चव्हाण आहेत, ते त्याचं डिझाईन त्यांनी केलेलं आहे पूर्ण. मला वाटतं हे कशी लायब्ररी असणार ना, ते माझ्यापेक्षा जास्त स्पेसिफिक म्हणजे डिझाईन बरोबर ते सर्व पत्रकारांना सांगू शकतील असं मला वाटतं. तुमचे काही प्रश्न असले तर तेवढे विचारायचे फक्त, मग आपण डिझाईन बघूया. का डिझाईन बघताना प्रश्न विचार ना कशी होणार आहे लायब्ररी. लायब्ररी आपण पुण्यामध्ये लोकांच्या इंटरनॅशनल टाईपची लायब्ररीज असतात, त्याचा पुस्तकांचं स्टोरेज तर आहेच, प्रायव्हसी आहे, आवाज कुठल्याही प्रकारचा होणे असं ॲकॉस्टिक सिलिंग करतो आपण. इथं ॲकॉस्टिक सिलिंग म्हणजे ज्याला अर्थ की आपण जरी बोलताना काही आवाज निर्माण होतो किंवा सोसला जातो त्या सिलिंगमुळे, त्या टाईपचं सिलिंग आणि पुस्तकांचं स्टोरेज जवळपास 40,000 पुस्तकं बसतील एवढं स्टोरेज आहे इथं आत्ता, आणि 150 लोकं बसून एका वेळेस रीडिंग करू शकतात अशा टाईपचं सिटिंग अरेंजमेंट आहे. आणि प्रायव्हसी आहे, प्रत्येकाला पार्टीशन आहे, स्टडी रूम आहे, डिस्कशन रूम आहे, इंटरव्ह्यू रूम आहे, रेस्ट रूम आहे, सगळ्या गोष्टी म्हणजे विद्यार्थ्यांना ज्या काही गोष्टी लागणार आहेत त्या सर्व इथं आपण उपलब्ध करून डिझाईनमध्ये दिलेल्या आहेत. महत्त्वाचं मी विसरलो होतो, परंतु संग्रामजींनी या ठिकाणी सांगितलं तसं ॲक्वेस्टिकमध्ये थोडक्यात तिथे आवाज घुमणार नाही, उद्बुद्धी सुद्धा ऐकायला येणार नाही, त्यामुळे शांत चिंताने या ठिकाणी अभ्यास आणि कॉन्सन्ट्रेशन विद्यार्थ्यांना करता येणार आहे. निश्चित ना, फक्त वरती सांस्कृतिक कार्यक्रमांना पण जरा थोडे प्रॉब्लेम आहेत, ते आता सुरू होणार सांगा. असा आहे प्लॅन तो. आतापर्यंत उभं ते अशा पद्धतीने नाही, जो राऊंड आहे तो पुढच्या बाजूला तिकडं इथनं स्टार्ट करू आपण. हा एंट्रन्स आहे, एंट्रन्स केल्याच्यानंतर लायब्ररीन जो ह्या सगळ्या गोष्टींवर कंट्रोल करणार आहे, जेणेकरून आतमध्ये विद्यार्थी अभ्यास करतील, काय बुक्स वाचतात काय नाही लक्ष ठेवण्यासाठी लायब्ररीची जागा एंटर केल्या गेल्या. सगळ्याचा कंट्रोल म्हणजे इथं दोन्ही साईडला पार्टीशन एकाच एंट्रन्स आहे, जे काय होईल ते कंट्रोल इथनं होणार आहे. म्हणजे ह्या माणसाच्या इथं जो लायब्ररीन बसेल त्याच्या मागणं सगळं मागच्या बाजूनच कंट्रोल होणार आहे. इथं पुढे जो आपण राऊंड टेबल दिला आहे तो डिबेट टेबल म्हणून यूज करतो, ग्रुप डिस्कशन्स असतात, MPSCची मुलं वगैरे अभ्यास वगैरे करतात त्यांना ग्रुप डिस्कशन म्हणून एक लागतं, यासाठी की सगळे मिळून एखादा विषय घेऊन बोलू शकतात त्या विषयावर. तर ते करून समोर प्रोजेक्टरचं आपण एक सेटअप केलेलं आहे या वॉलवरती, इथं वरती प्रोजेक्टर येणार आहे. प्रोजेक्टरवरनं जर समजा काही व्हिडिओज वगैरे सुद्धा काही शेअर करायचे असतील तर सगळे इथं होऊ शकतात. त्याच्यानंतर ही जी रूम आहे ही पूर्ण प्रायव्हेट रूम आहे, ज्याच्यामध्ये ग्रुप स्टडी होऊ शकतो. मी जसं सांगितलं तसं की 10-20 जण एकत्र बसून जर एखादाच विषय स्टडी करायचा असेल तर ह्या रूममध्ये एंट्रन्स आणि इथं सगळी मुलं बसून अभ्यास करू शकतात. याचं स्टोरेज पूर्ण वेगळं दिलेलं आहे, म्हणजे बुक स्टोरेज, म्हणजे मुलांचे स्वतःचे पण बुक्स काय असतात त्या लोक स्टोरेज करायचं असतील त्याला लॉकर्स वगैरे आहेत. त्याच्यानंतर हे जे कडेला दिसतं हे सगळ्या बुकशेल्फ्स आहेत, जे आपण म्हणलो की लायब्ररीतल्या ज्या बुक्स आहेत त्या सगळ्या स्टोरेज करण्यासाठी मी म्हणलो 40,000 बुक्सपर्यंत बसू शकतील. त्या टाईपचं स्टोरेज सगळं आपण दोन्ही साईडला आणि मध्ये मध्ये दिलेलं आहे. हा मधला जो पार्ट आहे तो झिगझॅग टेबल म्हणतो आपण याला. ॲक्च्युली इकडे एक आणि इकडे एक असं अल्टरनेट बसतील लोकं, म्हणजे हा मधला दिसतं ते पार्टीशन आहे,
याचा चेहरा किंवा हा काय करतो हा याला डिस्टर्बन्स होणार नाही. डिस्टर्बन्स नाही हो म्हणून समोरसमोर पार्टिशन देऊन टेबल्स दिलेले आहेत. कमी जागेमध्ये आपल्याला जास्तीत जास्त लोक सेंटरमध्ये बसवता येतील असं आपण सेटिंग केलेलं आहे. जर सरळ टेबल केले असते तर आपल्याला इथं ह्याच्या निम्मेच लोक बसवता आले असते. म्हणून त्याचं डिझाईन असं केलं आहे की क्रॉस क्रॉस करून ठेवलेलं आहे, त्याच्यामुळं सिटिंग आपलं वाढलेलं आहे. या ठिकाणी प्रत्येक दोन बुकशेल्फच्या मध्ये सहा जण बसतील असं टेबल सेटिंग केलेलं आहे. हा राऊंड टेबल कॅन्सल करून फक्त आपण स्ट्रेट टेबल केलेलं आहे. त्याच्यानंतर इथं स्टोरेज म्हणजे या लायब्ररीसाठी लागणारा एक्स्ट्रा सामान किंवा इन्व्हर्टर सेटअप या सगळ्या गोष्टी या रूममध्ये म्हणजे आपण ही जी रूम बघतो याच्यामध्ये येणार आहे. हा असेल म्हणजे समजा जेवायला थांबायचं तर घरी वगैरे कोणी जात नाही, लायब्ररीत आलं की दिवसभर लायब्ररीतच बसतात मुलं. मग त्यांच्यासाठी आपण म्हणतो जसं पॅन्ट्री टाईपचं हे युनिट इथं सेट केलेलं आहे. त्याच्यानंतर ही जी आहे ही इंटरव्ह्यू रूम आहे. इंटरव्ह्यू रूममध्ये एम पी एस सीचा पूरा अभ्यास करतात. इंटरव्ह्यूचं वातावरण कसं असतं किंवा आपण एक अचानक फेस करताना प्रॉब्लेम होऊ शकतो म्हणून इंटरव्ह्यूचा रूम जशी असते ॲक्च्युअल परीक्षा एम पी एस सीची पास झाल्यानंतर जसं समोर इंटरव्ह्यूचं वातावरण निर्माण ह्या रूममध्ये आपण करतो आहे की जेणेकरून ऑफिसर्स इथं बसतील, समोर सेंटरला एक चेअर घेऊन एक माणूस फक्त त्याचा इंटरव्ह्यू घेईल अशा टाईपचं इथं सेटअप केलेलं आहे. मागं पॅनलिंग वगैरे करून त्याच्यावर महाराष्ट्र शासनाचं असं सेटअप दाखवलं आहे की जेणेकरून ते असं वाटलं पाहिजे की खरंच आपण एम पी एस सीच्या इंटरव्ह्यूला चालू आहे. त्याच्यानंतर ही रेस्ट रूम आहे जेंट्ससाठी आणि ही रेस्ट रूम आहे लेडीजसाठी. म्हणजे 5-10 मिनटं जेवण झाल्याच्यानंतर बसायचं असेल शांतीत तर ह्या ठिकाणी बसू शकता येतं. अशा पद्धतीचं सेटिंग आहे सगळं. साधारण किती दिवसात एक अपडेट होईल? साधारणतः 1 महिना अजून लागेल. मी नवीन वर्षामध्ये आहे. आता हे बुक्सची अवेलेबिलिटी सिलेक्शन कसं करणार? ते बुकची जी अवेलेबिलिटी आहे त्याच्यासाठी मी जसं म्हटलं अनेक अधिकाऱ्यांना आपण त्या ठिकाणी कॉर्डिनेट करतोय. मुलं आत्ता अभ्यास करतात, आपल्याला माहिती आहे की तहसीलदारांचं जे जुनं रेसिडेन्स होतं त्या ठिकाणी नगरपालिकेच्या माध्यमातून मुलांच्यासाठी तात्पुरती सोय केली आहे. खूप कंजेस्टेड आणि आहे, परंतु आपल्याकडे एम पी एस सी, यू पी एस सी, आर्मीमध्ये, सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये, पोलीसमध्ये, सी आर एफमध्ये, एन डी एमध्ये अनेक मुलं जात आहेत. बुकची त्यांच्याकडून सगळी माहिती घेतो आहे, त्याप्रमाणे आपण बुक कलेक्शन करतो आहे. ह्याच्यामध्ये ह्या लायब्ररीमध्ये हे सगळे बुक कलेक्शन टप्प्याटप्प्याने आपण करत जाणार आहे. आणि नुसते बुक कलेक्शन नाही, त्याच्याबरोबर आहे ना मॅगझिन्स. मी जसं म्हटलं करंट इव्हेंटवरती खूप सारा अभ्यास असतो, तिथे मॅगझिन्स आहेत ना, जगातलं प्रत्येक मॅगझिन इथे उपलब्ध झालं पाहिजे. इंडिया टुडेपासून ते जगातले आणखी कुठले चांगले मॅगझिन्स असतील की जे सगळे अभ्यासासाठी मुलांना उपलब्ध झाले पाहिजे तो ते. त्याच्यामुळे त्याचे जे असतात मॅगझिन्स त्याचे सबस्क्रिप्शन असतात, ॲन्युअली किंवा मंथली सबस्क्रिप्शन असतात, ते सगळे सबस्क्रिप्शन या ठिकाणी घेतले जाणार. आणि हे बुक जे आहेत ते सी एस आर ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून वेगवेगळ्या कंपन्यांच्याकडून आम्ही खरेदी करणार किंवा त्यांच्याकडून डोनेशन म्हणून घेणार. वर्षभर जो प्रोग्राम असतो तो यू पी एस सीचा वर्षभराचा अगोदर प्रोग्राम जाहीर होतो. एम पी एस सीचा होतो, रेल्वे बोर्ड असेल, स्टेट बँक असेल, इतर बँक असेल, कोऑपरेटिव्ह सेक्टर असेल, स्टेट गव्हर्नमेंटचे रिक्रुटमेंट्स असतील, आरोग्य विभागाचे, याच्या नोटिफिकेशन विद्यार्थ्यांना मिळल्या पाहिजे. त्यासाठी एक पुढं नोटीस बोर्ड आणि त्याचं जी वेबसाईट असेल ती नोटीस करण्यासाठी एखादा माणूस अपडेट करणारा माणूस काय होतं सर हे ना हे केंद्र असं आहे. आज आपण जर बघितला तर मी आमदार झाल्यानंतर मला कळालं की या महाराष्ट्रामध्ये ना जवळपास जर डिपार्टमेंट बघायला गेलं तर 350 जास्त डिपार्टमेंट आहे. मी नावही नाही घेऊ शकत. मी काही डिपार्टमेंटचे विभाग पण आहेत अनेक, म्हणजे लघु पाटबंधारे 0 पासून 100 पर्यंत येतं, तर पाटबंधारे कितीपासून येतं आणि कुणाकडे, म्हणजे प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये सब डिपार्टमेंट आहेत. परत तसं ते ना आपण जसं म्हटलं बँकिंगच्या एक्झाम आहेत, ह्याच्या एक्झाम, ह्या सगळ्याच्या एक्झाम येतात ना. सेंट्रलाइज असल्यामुळे काय होणार आहे माहिती काय, एक जरी विद्यार्थी रेल्वेचा हिता अभ्यासासाठी आला की इमिजिएटली इन्फॉर्म होतं आणि ते अपडेट होत राहणार. हे एक केंद्र गरजेचं आहे. आज काय झालं आहे, आपल्याकडे कम्युनिकेशन नाही आहे. व्हॉट्सअप कम्युनिकेशन आहे परंतु तेवढं नाही आहे. किंवा मध्यवर्ती थोडक्यात ही अभ्यासाची मध्यवर्ती संस्था होणार आहे जिथे ना ज्या मुलाला करिअर करायचं आहे त्या मुलाला करिअरसाठी ह्या ठिकाणी अशी गोष्ट होणार आहे की प्रत्येकाला करिअरसाठी डिफरंट वेगवेगळे मार्ग आहेत ना या ठिकाणी येऊन मिळणार आहेत. एक मध्यवर्तीत केंद्र जसं म्हणतो ना आपण युनिव्हर्सिटी काय मध्यवर्तीत केंद्र सगळ्या अभ्यासक्रमांचं हे, तसं सगळ्या अभ्यासक्रमांना मार्ग द्यायचं ज्याला करिअर घडवायचं आहे. त्याने इथे आला ना की आपोआप ते करिअर घडून जाणार, कारण बरोबर टीम असणार आहे. आणि याला कसं आहे की सर आज आपल्या तालुक्यामधले म्हणजे पुरंदर तालुक्यात मी नेहमी म्हणतो आज
महाराष्ट्रातल्या कुठल्याही डिपार्टमेंटमध्ये गेलं आणि कुठल्याही जिल्ह्यामध्ये गेलं ना पुरंदरचा एक तरी माणूस सापडतो. त्यामुळे मला वाटतं ही सगळी जर फौज बघायला गेलं अधिकारी आणि वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये करणारे ए बी सी डी क्लासपर्यंतचे पुरंदरचे अधिकारी ह्या सगळ्यांना आम्ही ह्या कमिटीला आम्ही देणार आहे. त्यामुळे ती कमिटी आहे ना ती कमिटी एवढं वास्ट असणार म्हणजे ह्याला मार्गदर्शन करणारी एवढी लोकं असणार आहेत की 365 दिवसांसाठी आम्ही प्रत्येकाने दिवस वाटून दिला ना तरी जवळपास 20 लोक आहेत ना 20 अधिकाऱ्यांना जबाबदारी एवढं मोठं अधिकाऱ्यांची झाड आहे ना पुरंदर तालुक्याचं. तुम्ही कशी सगळी गोळा केली एक एक तबल्यावर देशात पहिलं सर तुमच्यामुळे कळालं इतकी आपल्या तालुक्यात कलाकार आहेत सांगित होत की तालुक्यातला प्रत्येक जण इझिली ऍक्सेस करू शकतो आणि प्रत्येकाला पूर्ण माहितीने सर्व सुविधा उपलब्ध होईल असं डिझाईन ठेवा जेणेकरून सगळ्यांना लाभ मिळाला पाहिजे. आपलाच रोल कसं सर आतूनचे झेंडे की अमोलचे झेंडे आले ज्यावेळेस UPSC MPSC जर पोलीस सर्व्हिसमध्ये किंवा ह्याच्यामध्ये करणार आहेत ना सगळे डिस्टर्ब नाही होणार. ते कुठेतरी केबिनमध्ये जातील तिथं सगळे पोलीसचे अभ्यास करणारे तिथे येतील ते मार्गदर्शन UPSC MPSC म्हणजे हा जो आहे ना कन्सेप्ट असा आहे की कोणाला डिस्टर्ब पण झालं नाही पाहिजे प्रत्येकाला अभ्यास झाला पाहिजे. प्लस रस्त्यापासून असणारं अंतर हे गार्डन जवळपास रहिवासी आजही तुम्ही बघितलं ना आपल्याशिवाय दुसरा आवाज येत नाही पक्षांच्या शिवाय. आणि ह्याच्याबरोबर आहे ना हे अभ्यासाचं केंद्र आहे वरती अभ्यासिक आहे आणि बाजूला वास्ट एरिया आहे म्हणजे उद्या असं होणार तर आम्ही बेंचेस लावणार आहे वरती सगळीकडे. त्यामुळे ना मुलं आहेत ना रात्रीच्या वेळेला बेंचेस वरती बसून पण अभ्यास करू शकणार. रोल मॉडेल तो पार्ट त्यासाठीच आयसोलेटेड ठेवलेला आहे म्हणजे समजा सिंगल लेक्चर कोणाचा असेल तर ह्या पार्टला अजिबात डिस्टर्बन्स होणार नाही. प्रोजेक्टर वगैरे रूम सगळे बाहेर इव्हन त्या प्रोजेक्टर रूम मध्ये ना कॉन्फरन्स पण करता येणार आहे.